शेतकरी बंधूंनो नमस्कार। शून्य मशागत पद्धतीने शेती करण्याचे अनेक फायदे आहेत। ही पद्धत काही वर्षांपासून वापरणारे शेतकरी गणेश गव्हाणे यांच्याकडूनच या तंत्राविषयी जाणून घेऊया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश बाबूराव गव्हाणे, राहणार बोदवड, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद। आपल्याला वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून लागवडीपासून तर ते शेवट आपले पिकाची कापणी होईपर्यंत सगळं मार्गदर्शन मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे नेहमी नेहमी करत राहणार आहे। तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की SRT म्हणजे काय। SRT म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञान, सगुना राईस टेक्नॉलॉजी। तर आपल्या कृषीरत्न श्री चंद्रशेखर हरिभाऊ बरसवळे दादा यांनी सगुनाबाग तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे भात या पिकावर सुरुवातीला SRT चालू केली होती। तर त्या सगुना राईस तंत्राचा वापर आपल्या पूर्ण राज्यभरात कसा पोहोचेल यासाठी दादांनी खूप प्रयत्न केले। तर त्या दादाच्या प्रयत्नाला यश आले आणि पोखरा अंतर्गत म्हणजेच नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत आपल्या शेतकऱ्यापर्यंत हे शून्य मशागत तंत्रज्ञान पोहोचले आहे। तर शेतकरी मित्रांनो, मी 2019 पासून माझ्या शेतावर SRT पद्धतीचा अवलंब करत आहे। मशागत म्हणजे आपल्याला आपली जमीन एकदाच नांगरायची आहे, सुरुवातीला एकदाच नांगरून एकदाच रोटावेटर करून एकदाच बेड पाडून, बेड तयार झाले म्हणजे त्याच्यावर टोकन पद्धतीने लागवड करायची आहे। पांभरीने नाही, कर्कशांनी, फक्त टोकन पद्धतीने लागवड करायची आहे। आणि वर्षानुवर्ष म्हणजे 10 ते 20 वर्ष जोपर्यंत तुमचा बेड टिकून आहे तोपर्यंत आपल्याला त्या बेडवर लागवड करायची आहे। तर या संदर्भात मला सुरुवातीला पोखरा अंतर्गतचे श्री कोळेकर सर आणि कोळेकर सर यांच्या माध्यमातून श्री बेडवाल सर यांनी मला 2019-20 मध्ये ही माहिती परिपूर्ण दिल्यामुळे मी आज जवळपास माझ्या सुरुवातीला 2019-20 मध्ये एका एकरावर प्रोजेक्ट राबवला। त्यानंतर आज 2022-23 मध्ये माझं 9 एकर क्षेत्रावर SRT चा शून्य मशागत SRT तंत्रज्ञानाने कशी शेती करायची हे अधिक जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।